पनवेल महापालिकेच्या महासभेचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात झालेल्या महासभेत प्रथम सैनिकांना आणि माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी महापौर डॉक्टर कविता चौतमल यांची उपस्थिती होती. पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहात पनवेल महापालिकेची महासभा संपन्न झाली. या सभेत पनवेल महापालिकेतील 4 गटांचे स्मार्ट शहरात रूपांतर होणार. महापालिका या गावांसाठी 46 कोटी रुपये खर्च करणार. तसेच सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेप्रमाणे या गावांचा विकास केला जाणार असून ही गावं राज्यात आदर्श मॉडेल ठरतील असा विश्वास महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि नगरसेवक अमर पाटील यांनी व्यक्त केला. त्यानंतर आयकर विभागाचे जॉईंट कमिशनर संजय देशमुख आणि नितीन पाटील यांनी सदस्यांना पनवेल बदल रहा है इसके लिए आप टॅक्स भरो असं सांगून त्यांनी आयकरासंबंधी माहिती देऊन आयकर भरून आपलं कर्तव्य पार पाडा असं आवाहन केलं. तसेच धानसर, कोयनाळे, करवले आणि रोडपाली या गावांचा स्मार्ट गावं म्हणून विकास करण्याच्या ठरावाला मान्यता देण्यात आली. त्याचबरोबर पनवेल महापालिका हद्दीतील महापालिकेच्या शाळेत रात्रशाळा आणि महाविद्यालय सुरू करण्याबाबत नगरसेविका विद्या गायकवाड यांनी 2 वर्षे मागणी करून पाठपुरावा केला होता. त्या प्रस्तावाला आज मान्यता देण्यात आली. त्यासाठी 50% स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असून महापालिका कर्मचाऱ्यांचाही त्यात समावेश असणार आहे. वाहनतळावर वाहन उभे करण्याच्या दराला मंजुरी देताना 15 दिवसापेक्षा जास्त दिवस कोणी वाहन उभं करून गेलं असल्यास ते वाहन बेवारस ठरवण्याची मागणी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केली आहे. अशा विविध विषयांवर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. यावेळी आयुक्त गणेश देशमुख, नगरसेवक प्रकाश बेनेदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पालिकेची स्थापना 1 ऑक्टोबर 2016 रोजी झालेली. पालिकेमध्ये 29 गावाचा समावेश झाला आहे, 19 ग्रामपंचायतीचा. त्याचबरोबर सिडकोचा भाग आहे आणि काही जुन्या नगर परिषदेचा भाग आहे. परंतु आतापर्यंत आपण बघत आलो की जास्तीत जास्त कामं हे आपण जुन्या नगर परिषदच्या भागामध्ये करतोय. सिडको एरियात पण पालिकेला फारसं काही काम करतात नाही आणि गावामध्येही फारसं काही पालिकेने काम केलं नाही. मग अशा ठिकाणी सगळ्याच नगरसेवकांची आणि तिथल्या नागरिकांची नाराजी होती की पालिकेकडनं कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा आपल्याला दिल्या जात नाही. म्हणून प्राथमिक स्वरूपात आपल्याला सगळ्या गावातच पूर्ण जेवढे गावं आहेत आपल्या पालिकेचे तिथे आपल्याला विकास करायचा आहे. पण प्राथमिक स्वरूपात की एखादं गाव स्मार्ट कसं असावं, म्हणजे त्या गावामध्ये काय सोयी सुविधा असाव्या, मूलभूत सोयी सुविधा, त्यामध्ये ड्रेनेज लाईन, स्ट्रॉम वॉटर असावं, इलेक्ट्रिकच्या लाईनी असाव्यात, अशा प्रकारची ज्या प्राथमिक आहेत, मलनिस्सारण तिथे असावं, ह्या प्रकारच्या ज्या सोयी सुविधा आहेत ते दाखशा असाव्यात म्हणून आपण एक पायलट 4 गावांची निवड केली. तर त्यामध्ये कुठल्या गावं घ्यावी, एक म्हणजे पालिकेचं टोक जिथून सुरू होतं धानसर की सुरुवात, जिथे खूप मेन आपलं पालिकेचं ऑफिस आणि धानसर याच्यामध्ये खूप अंतर आहे, त्यामुळे आपण ते शेवटचं टोकाचं गाव धानसर असं निवडलेलं आहे. कोयनावळे जिथे प्रकल्पग्रस्त बाधित सर्व लोक राहतात म्हणून ते एक वेगळं गाव निवडले. नंतर करवले, अतिशय ग्रामीण म्हणजे आतमध्ये असलेला भाग आहे आणि एक रोडपाली चौथं गाव निवडले, तो सिडकोचा भाग आहे. म्हणजे चारही वेगवेगळ्या प्रकारच्या एरियामध्ये आपण कशी डेव्हलपमेंट करून दाखवू आणि तशाच प्रकारे सगळे विलेजमध्ये बाकीच्या इतर उरवल्या सगळ्या गावामध्ये आपण सुविधा देऊ अशा प्रकारचा आपला पालिकेचा प्रयत्न आहे. पण सुरुवातीला आपण हे 4 गावं निवडले, त्याला 46 कोटी असा खर्च आहे, ते आपण करून दाखवल्यानंतर बाकीचे मग हळूहळू सगळे गावं असं आपलं करता येतील, जेणेकरून पालिकेत आलेली गावं आणि पालिकेतले शहर हे कुठेतरी एका लेवलला आपल्याला आणतात. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.